वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे एका मेंढपाळाचा मृतदेह आढळला. आर्थिक परिस्थितीला कंटाळून या मेंढपाळाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र ही आत्महत्या की घातपात अद्यापही समजू शकले नाही. वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे शेतकरी लक्ष्मण सुखदेव आयनर यांनी वन विभागाच्या हद्दीतील सुनसान जंगलात पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लक्ष्मण आयनर यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा असून त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज आहे. तसेच काही हात उसनेही पैसे घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली जात असल्याची परिसरात चर्चा आहे. लक्ष्मण आयनर हे मेंढ्यांकडे जातो असे सांगून गेले होते, परंतु ते घरी न आल्याने नातेवाईकांनी शिवर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मेंढपाळांना वन विभागाच्या हद्दीत असलेल्या पळसाच्या झाडाला लक्ष्मण आयनर यांनी गळफास घेतल्याचं कळताच त्यांनी शिवर पोलीस ठाण्याला ही माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र आयनर यांची नेमकी आत्महत्या की घातपात हे अद्यापही समजू शकले नाही. या प्रकरणी शिवर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास करण्यात येणार असल्याचं शिवर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार PR जाधव आणि नेताजी जाधव यांनी सांगितलं.